एकनाथ शिंदे फडणवीस शोधतात त्याची पहिली पायरी चढली गेली शिंदेंना मुख्यमंत्री करून फडणवीसांनी काय गमावलं हे फक्त फडणवीसच समजू शकतात दोन हजार बावीसला ला सत्ता मिळवून देखील फडणवीसांना ऑपरेशन लोटसची गरज का भासते शिंदे मुख्यमंत्री झाल्याचा सगळ्यात मोठा फटका फडणवीसांना बसला नेमकं घडलंय काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे दोन हजार बावीस साली राज्यात भाजपची सत्ता जरी अस्तित्वात आली तरी राज्यातील सर्वोच्च पद म्हणजेच मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदेकडे गेलं दोन हजार एकोणवीस साली राज्यात भाजपनं अनपेक्षितरित्या सत्ता गमावल्यापासून येथील नेतृत्वाने ऑपरेशन लोटसला सुरुवात केली होती त्यानंतर साधारण सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता जाऊन नवं सरकार सत्तेत आलं असं असलं तरी दोन हजार बावीस साली राज्यात भाजपची सत्ता जरी अस्तित्वात आली तरी राज्यातील सर्वोच्च पद म्हणजेच मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदेकडे गेलंय त्यामुळे देवेंद्र फडणवीस समर्थकांना फार मोठा धक्का बसला केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र ही भूमिकाच पलटून गेली अशावेळी आता राज्यात पुन्हा एकदा आपल्या पक्षाचा खुंटा बळकट करायचा असेल तर एकनाथ शिंदेसाठी पर्याय निर्माण करून आपली ताकद वाढवणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात घेऊन भाजपनं नव्यानं पावलं टाकण्यास सुरुवात केली ज्याची सुरुवात शिक्षक पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीने झाल्याचं पाहायला मिळतंय कारण याच निमित्तानं काँग्रेसमधील दिग्गज नेते असलेल्या बाळासाहेब थोरातांच्या भाषाला गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपनं केले आहेत त्यामुळेच आता भाजपने पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस सुरू केल्याचा आरोप वळसे पाटलांनी केला नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी ऐन मोक्याच्या क्षणी सत्यजित तांबेंच्या वडिलांना म्हणजेच विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसचं उमेदवार म्हणून जाहीर केलं खरंतर गेल्या काही दिवसांपासून सत्यजित तांबे यांची भाजप नेत्यांशी जवळीत वाढत चालली होती त्यामुळेच काँग्रेसनं त्यांच्याऐवजी पुन्हा एकदा त्यांच्या वडिलांना उमेदवारी देऊ केली होती पण काँग्रेसच्या या अंतर्गत शह काटशहाच्या राजकारणासाठी तांबे बापलेक हे देखील सज्ज होते त्यांनी देखील अगदी शेवटच्या क्षणी एक वेगळी खेळी केली आणि यामध्येच सत्यजित तांबे हे भाजपाच्या गळाला जवळपास लागलेच आहे हे दिसून येते विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडून जो एबी फॉर्म शेवटच्या क्षणी आला होता त्या फॉर्मवर सत्यजित तांबे यांचं नाव होतं अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत मात्र जे काही असेल पवारांचा राईट हँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप वळसे पाटलांनी ही गोष्ट घेरलेली आहे की एकनाथ शिंदे हे पद जे त्यांच्याकडे मुख्यमंत्री हे पद गेलेलं आहे ते पद फक्त फडणवीसांनाच समजू शकतं की ते आपल्याला किती जड जातंय एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेऊन ठाकरेंना कोंडीत पकडून ठाकरेंसोबत बदला घेऊन सुद्धा फडणवीसांनी जे गमावलं आहे त्या गमवण्याची सल फक्त फडणवीसांच्याच मनात आहे आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदेसाठी पैराय उभा करण्याची सुरुवात फडणवीसच करतात आजचा हा विषय आजचा हा मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा एकनाथ शिंदेना आपल्या सोबत घेऊन फडणवीसांनी स्वतःच नुकसान केलंय का कमेंटमध्ये व्यक्त व्हा की एकनाथ शिंदेच्या रूपानं मोदी अमित शहा यांनी फडणवीसांना एक योग्य ती जागा दाखवली आहे का या चर्चांमध्ये किती तथ्य आहे याबाबतही व्यक्त व्हा मुद्दा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र